मीरा भाईंदर परिसरातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकारी सभासदांसाठी माझी एक विनम्र विनंती आहे. आपल्या चालू आर्थिक वर्ष संपलेलं आहे. चालू आर्थिक वर्ष संपून आज साधारणतः 2 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पूर्ण झालेला आहे. सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना संपलेल्या आर्थिक वर्षाचं लेखापरीक्षण पूर्ण करणं आवश्यक आहे. लेखापरीक्षण पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमात काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदी खालील प्रमाणे आहेत. आर्थिक वर्ष संपल्यानंतर 45 दिवसाच्या आत त्या संस्थेने त्या आपल्या संस्थेच्या कार्याची आर्थिक पत्रक तयार करणे आवश्यक आहे. आर्थिक पत्रकामध्ये संस्थेचा ताळेबंद, 23 पत्रक आणि नफा तोटा पत्रक तयार करणं आवश्यक आहे. संस्थेने आर्थिक पत्रके तयार केल्यानंतर सदरची आर्थिक पत्रके आपल्या संस्थेने नेमणूक केलेले लेखापरीक्षक किंवा जिल्हा उपनिबंधक यांनी नेमणूक केलेले लेखापरीक्षक यांच्याकडे सुपूर्द करणे आवश्यक आहे. आर्थिक पत्रके मिळाल्यानंतर संबंधित लेखापरीक्षकाने संस्थेचे आर्थिक लेखापरीक्षण दिनांक 31 जुलै 2024 ह्या कालावधी पूर्वी पूर्ण करणं आवश्यक आहे. संबंधित लेखापरीक्षकाने ऑडिट पूर्ण केल्यानंतर लेखापरीक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून येणाऱ्या वार्षिक सभेच्या पूर्वी संस्थेस व निबंधक कार्यालयास देणे बंधनकारक आहे. तरी सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांनी आणि इतर सर्व सहकारी संस्थांनी आपलं आर्थिक वर्ष संपलेलं आहे, त्यामुळे येणाऱ्या 31 जुलै 2024 पूर्वी आपल्या संस्थेचे आर्थिक लेखापरीक्षण पूर्ण करून घेऊन त्याची एक प्रत संस्था व या कार्यालयास देण्याची काळजी घ्यावी. धन्यवाद.